जिल्ह्यात पर्जन्यमान्याचं अल्प प्रमाण पाहता पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावं तसंच पाणी आराखड्यानुसार अभ्यास करून पाणी आवर्तना वाटपाबाबत योग्य नियोजन करण्यात यावं अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या स्थिर असून परंतु अद्याप हजारापेक्षा कमी होत नसल्यानं त्या प्रमाणात निर्बंध शिथिल करून उद्योग व्यवसायांची वेळ वाढवून देण्यात आली असल्यानं नागरिकांनी सतर्कता ठेवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे महानगरपालिका आयोग कैलास जाधव पोलीस आयुक्त दीपक पांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील जलसंपदा विभागाचे अभियंता अलका अहिरराव राव अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ अरविंद निरसकर उपजिल्हाधिकारी वासंती माळी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरकोचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ संजय गांगुर्डे लसीकरण नोडल अधिकारी डॉ राजेंद्र चौधरी या बैठकीस उपस्थित होते वेतन्यूजसाठी सिनरल कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक